ब्रेकिंग न्यूज आहे, बातमी आहे, रात्री मुंबईमध्ये झोडकून काढणाऱ्या पावसाची मुंबईला मुंबईत रात्री तुफान पाऊस झाला। या पावसाचा परिणाम सकाळपासून पाहायला मिळालाय। मुंबईतील लोकल सेवेला मुसळधार पावसाने ब्रेक लावलेला आहे, तर दुसरीकडे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दरड कोसळल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे। अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे, तर नद्या नाले तुडुंब भरल्यामुळे पश्चिम उपनगरातील अनेक लोकांच्या घरांमध्येही पाणी शिरलंय, तर यामध्ये लोकांच्या घरातील सामानाचं मोठं नुकसान झालंय। रातोरात झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसाने मुंबईतील जनजीवनावर परिणाम झाला आहे। मुंबईकरांनो घरातच रहा असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले। तर आज आणि उद्या मुंबईमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे। दुपारी होणाऱ्या भरतीमुळे समुद्राच्या किनारपट्टी भागातील लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। हे दृश्य आपण बघू शकताय। मुंबई लोकल सेवेला ब्रेक लागलेला आहे, तर दुसरीकडे घरात पाणी शिरल्याचंही पाहायला मिळतंय। तिसरीकडे घराबाहेरही पाणीच पाणी आहे आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळली आहे, त्यामुळे इकडची वाहतूक ठप्प आहे। तर रात्रभर झालेल्या पावसानं ठप्प झालेली मुंबईची ठराविक भागातील लोकल सेवा अत्यंत धीम्या गतीनं सुरू झालेली आहे। अनेक ठिकाणी रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्यानं रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय। पश्चिम मध्य आणि हार्बर सर्वच मार्गांवरील लोकल सेवेवर मुसळधार पावसाचा परिणाम पाहायला मिळतोय। फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू आहे, मात्र त्यातही मुसळधार पावसानं लोकल सेवेला ब्रेक लावलाय। तर पश्चिम रेल्वेची चर्चगेट ते अंधेरी लोकल सेवा पावसामुळे बंद आहे, तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते CSMT लोकल सेवा ही बंद ठेवण्यात आली आहे। तसंच मध्य रेल्वेच्या ठाणे ते CSMT मार्गावरील सेवा ही बंद आहे, तर दुसरीकडे वाशी ते पनवेल, ठाणे ते कल्याण आणि अंधेरी ते विरार दरम्यान धीम्या गतीनं लोकल सेवा सुरू आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपली प्रतिनिधी सोनाली शिंदे आपल्यासोबत आहे। सोनाली, काय सांगशील, आधीच लोकल सेवा अतिशय कमी प्रमाणामध्ये सुरू आहे आणि त्यातही आता ती मंदावली आहे किंवा बंद पडल्याची माहिती समोर येते आहे, काय अपडेट्स आहेत? अगदी, तीनही रेल्वे सेवा सध्या ठप्प आहेत आणि मध्य रेल्वेने सुद्धा आता दोन्ही मार्गावरची वाहतूक पूर्णपणे थांबवल्याचं पाहायला मिळतं। विशेषतः वडाळा हार्बर लाईनवरचं जे वडाळा आहे, त्याचबरोबर कुर्ला ते वाशी दरम्यानची जी काही सखल भाग आहे गोवंडी आणि चेंबूर जवळची, तिथे पाणी साचलेलं आहे, त्यामुळे तिथली वाहतूक ठप्प करण्यात आली आहे। तर दुसरीकडे हार्बर मार्गावर परेलजवळ पाणी साचलेलं आहे, त्यामुळे तिथली वाहतूक सध्या ठप्प आहे। दरम्यान मुंबईच्या बाहेर जे आहेत, उदाहरणार्थ अंधेरी ते पुढची जी वाहतूक आहे ती सुरू आहे विरारपर्यंतची, त्याच्यानंतर वाशी ते पनवेलपर्यंतची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे, त्याचबरोबर ठाण्यापासून ते कल्याणपर्यंतची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। मात्र मुख्यतः जो कामगार आहे सकाळी उपनगरांमधून मुंबईत जाणारा, त्यांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी जी वाहतूक सेवा सुरू आहे ती पूर्णपणे आता ठप्प आहे। आणि दुसरीकडे महापालिकेने सुद्धा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापनांना सुट्टी देण्याचा निर्देश काढलेले आहेत, कारण दुपारी हायटाईड असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एकीकडे रेल्वे सुद्धा बंद आणि दुसरीकडे कार्यालय सुद्धा बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे आजचा दिवस मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। निश्चितच, सोनाली धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आणि त्याच पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय। तर मुंबईच्या मलाडमध्ये सुद्धा पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। कांदिवली मलाड दरम्यान दरड कोसळली आहे, त्यामुळे मीरा रोड पासून वेस्टर्न एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। तर रात्रभर झालेल्या पावसाचा फटका मुंबईकरांना पुन्हा एकदा बसला आहे। दरड कोसळून कोणताही जीवितहानी झाली नाही आहे, तर थोडक्यात मोठा अनर्थ टळला आहे। एका आर्टिका गाडीसमोर ही दरड आली होती, मात्र वाहन चालकांच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात हा अपघात टळला आहे। तर दरड कोसळण्यासोबतच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ठिकठिकाणी पाणीही साचलंय, ज्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळतंय। तर इकडे सायन परिसरातही पावसाचा जोर रात्रभर होता, अजूनही या भागामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। मुसळधार पावसानं सायनच्या सखल भागात पाणी साचलेलं आहे आणि ही दृश्य आपण बघू शकताय। सायनची या ठिकाणी जवळपास कंबरे एवढं पाणी या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळतं आणि त्यातूनच लोकांना वाट काढावी लागते, त्याचबरोबर वाहन चालकांनाही या पाण्यातून पुढे जावं लागतंय। या भागातून पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी। 4 आणि 5 तारखेला मुंबईत मुसळधार पाऊस होईल असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता आणि आपण पाहतो रात्रभरापासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून मुंबईतल्या वेगवेगळ्या सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। सध्या आपण आहोत गांधी मार्केट सायन परिसरात आणि सायन परिसरातली ही दृश्य पाहतोय। पूर्ण एक ट्रक पाण्याखाली बुडालेला आहे,
जाणारी येणारी ही संपूर्ण हा रस्ता बंद करून टाकण्यात आलेला आहे. रात्रभरापासून इथे हे आपण पाहतोय एक बुलेरो ट्रक आहे, मॅक्स ट्रक आहे, त्याचं वाहन चालक देखील गाडीमध्येच बसून आहेत. पूर्ण पाण्यामध्ये आहे, बाहेर आता काढताच येणार नाही आहे हे वाहन जोपर्यंत पाण्याचा निचरा होणार नाही. अशाच पद्धतीनं सुमननगर चेंबूर सायनमध्ये या ठिकाणी हा परिसर आहे. तसंच पुढच्या सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हिंदमाता, तो परिसर देखील पूर्णतः जलमय झालेला आहे. अशाच पद्धतीनं पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील काही प्रमाणात पाणी साचलेलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जी एवढ्या दिवसांमध्ये कधी बाधित झाली नव्हती ती देखील आज ठप्प आहे. त्या ठिकाणी देखील पाणी साचल्यामुळे आता प्रवाशांचे तर हाल होणार आहेत, पण तरी देखील महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी आवाहन केलेलं आहे, जर अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी असतील किंवा अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात येत आहे. पण वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा निचरा कधीपर्यंत होईल हे काही सांगता येत नाही, कारण पावसाची संततधार सुरूच आहे. पुढचे 48 तास अशाच पद्धतीने मुंबईत मुसळधार पाऊस असेल असा हवामान खात्याने अंदाज देखील वर्तवलेला आहे. सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई.